महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं शरद पवार यांचं आवाहन. कोर्टाचा आदर राखून बंद मागे घ्या असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. महाविकास आघाडीमधल्या इतर नेत्यांच्या भूमिकेकडे आता लक्ष असेल. कोर्टाचा आदर राखून बंद मागे घ्या असं आवाहन शरद पवार यांनी केलंय. शरद पवारांचं उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन आहे. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचं आवाहन करण्यात आलेलं होतं. त्या 2000 बालिकांवर झालेला अत्याचार अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरातून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या आणि या बाबीकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद राज्य घटनेच्या मूलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. न्यायालय मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयात तातडीनं दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाहीये. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्यानं संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे. पवार साहेबांच्या या सामंजस्यपणाच्या भूमिकेबद्दल निश्चितच स्वागत करायला काहीच हरकत नाहीये. कारण कोर्ट जर बोलत असेल बंद घटनाबाह्य आहे, बेकायदेशीर आहे, तर आपण शेवटी संविधानाला लोकशाहीला मानणारी लोक आहोत. एका बाजूला पृथ्वीराज चव्हाण अडेलतट्टू भूमिका घेत असताना की आम्ही जरी कोर्टाचा आदेश असला तरी आम्ही करणार, ही मला वाटतं आपण संविधानाला लोकशाहीला चॅलेंज केल्यासारखं होतं. परंतु पवार साहेबांनी या ठिकाणी आवाहन करून या ठिकाणी एक चांगली भूमिका या ठिकाणी निभावताना दिसतात.